हॅलो गाईज, सिम्पल टॉक विथ प्रवीण हाटकरमध्ये आपलं स्वागत आहे. हा एक महत्त्वाची गोष्ट, मागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, याही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हां, तुमचा काही सुझाव असतील काही एखादं नवीन काही कन्सेप्ट असतील, काही आयडियाज असतील, ते नक्की माझ्यासोबत शेअर करा. सिम्पल टॉक विथ प्रवीण हाटकरच्या ह्या माध्यमातून मी आपल्यासोबत ते नक्की शेअर करेल. तो व्हिडिओ आहे आपला, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच. एक पर्यटन स्थळ असतं आणि तलावावर बरेचसे पर्यटक येत असतात आणि तो तलाव फार फेमस असतो. ओके, तर एक पर्यटक तिथे जातो, ती नाव सुरू होते, थोडेसे दूर जातात आणि तो पहिला प्रश्न करतो. तो कुठल्या तरी अभ्यासामध्ये हुशार असतो आणि म्हणजे भूगोलशास्त्रज्ञ म्हणून तो फार फेमस असतो आणि तो त्याला नावाड्याची थोडीशी मजा म्हणजे गंमत करण्यासाठी, ए नावाड्या तुला माहीत आहे का ह्या पाण्याची घनता किती आहे, या तलावाची घनता किती आहे तुला माहीत आहे का, तो थोडासा भांबून जातो. अनएक्सपेक्टेड असतं सगळं, तो थोडासा घाबरून जातो. म्हणतो नाही साहेब मला माहीत नाही, अज्ञान, दुसरं काय, अज्ञानच आहे हे. मग पुन्हा दुसरा प्रश्न विचारतो, ए नावाड्या तुला माहीत आहे का या तलावामध्ये किती प्रकारच्या मासोळ्या आहेत, तो पुरता भांबून जातो. आता काय बोलावं, नाही साहेब 3-4 प्रकारच्या असतील. अरे 3-4 प्रकारचे, अरे 40 प्रकारच्या मासोळ्या ह्या तलावात आहे, अज्ञान रे अज्ञान, दुसरं काय. नावाडी पुन्हा परेशान झाला असतो कारण याचे वेगवेगळे प्रश्न ऐकून हा पूर्ण भांबून गेलेला असतो. तेवढा त्याचा तिसरा प्रश्न येतो आणि नावाड्याचा जीव असा मुठीत येतो आणि तो विचारतो, ए नावाड्या तुला माहीत आहे का रे या तलावाचं दुसरं नाव काय आहे. 10वीच्या पुस्तकात होता तो प्रश्न, पूर्ण घाबरून जातोस तो. म्हणतो साहेब मला खरंच माहीत नाही, अज्ञान, दुसरं काय, अज्ञान हे सगळं. अरे वाचायला पाहिजे, तुला ज्ञान मिळवायला पाहिजे ह्या गोष्टी. आणि होतं कसं, तो सांगत राहतो, प्रश्न करत राहतो पण त्याचे काही तो उत्तर देऊ शकत नाही. असं करता करता काय होतं की तलावाच्या ते मध्य ठिकाणी जातात. जसं मध्य ठिकाणी जातात एकदम घाबरून जातो आणि पर्यटक पाहतो, अरे हे नावाड्या काय झालं घाबरायला, साहेब मला तुमची मदत पाहिजे. तो म्हणतो की मदत कुठली पाहिजे मला सांग ना. अरे आपल्या नावेमध्ये होल पडलेला आहे आणि पूर्ण पाणी आतमध्ये भरत आहे. नावाडी आमचं पर्यटक एकदा घाबरून जातो, काय काय गोष्ट करतो, अरे त्याच्यावर काहीतरी उपाय कर ना. अरे सो म्हणतो साहेब तुम्ही सांगा ना काहीतरी, तुम्ही इतके शिक्षिक आहे. अरे मला माहीत नाही ज्ञान, दुसरं काय, बरं मला एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचार. अरे पटकन विचार पटकन विचार, पाणी खूप भरलेलं आहे. सर तुम्हाला पोहता येते का, साहेब तुम्हाला पोहता येतं. तो म्हणतो नाही अज्ञान, दुसरं काय. नाही तेवढ्या पायाशी रोटांकन घेतो जे की पहिले तो हिनावत होता. बस तुम्हाला एकच सांगायचं आहे ह्या पूर्ण स्टोरीमध्ये, तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे तर महत्त्वाचं आहेच, पण ते ज्ञान तुम्ही दुसऱ्याला जर हिनवायसाठी वापरत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. आज बघा, जर यातून आपल्याला हेही शिकण्यासारखं आहे की नावाड्यांनी जर विचार केला तो त्याला वाचवू शकतो, आणि त्याने विचार केला, त्यांनी जर माझा उपहास केलेला आहे पहिले या पर्यटकाने, तो स्वतः उडी मारून स्वतः जीव वाचून तिथून निघू शकतो. ज्ञान दिल्याने वाढते, अर्थातच ते वाढणारसुद्धा आणि ते पसरत जाणार. ओके, पण मला हेही सांगायचं आहे की त्या ज्ञानाचा तुम्ही अहंकार करू नका. होऊ शकतं पर्यटकासारखे तुमचे हाल होतील, हो ना. तो मित्रांनो, बी पॉझिटिव्ह, बी कनेक्ट. आणि हा मित्रांनो एक महत्त्वाचं, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. थँक्यू.